कृष्णेच्या प्रवाहाचा अर्धवर्तुळाकार वेढा, चहूबाजूला काळीभोर कसदार जमीन आणि ऊसाची मळे. हे आहे कोल्हापूर आणि आज आपण जातोय खिद्रापूरला. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये असलेले हे खिद्रापूर गाव नरसोबावाडीपासून 25 किलोमीटर अंतरावरती आहे. इथल्या महादेवाचे नाव आहे कोपेश्वर, अर्थातच रागावून इथे येऊन बसलेला. मंदिरात प्रवेश करताना हे दोन हत्ती आपले स्वागत करताना दिसतात. मंदिराच्या आवारामध्ये जाण्यासाठी छोटंसं प्रवेशद्वार आहे, ज्याच्यावर नक्षीदार काम केलेलं आहे. या प्रवेशद्वारातून आपण मंदिराच्या आवारामध्ये पोहोचतो. पोहोचल्यानंतर डाव्या बाजूला काही मूर्त्या ठेवलेल्या आहेत. इथे असलेले हे नागशिल्प विशेष करून लक्ष वेधून घेते. 11 ते 12व्या शतकामध्ये शिलहार राजवटीमध्ये या मंदिराचे काम पूर्णत्वास केले. मित्रांनो, कोपेश्वर या नावामागे देखील रंजक अशी पौराणिक कथा आहे. शिवाने म्हणजेच महादेवाने सतीबरोबर विवाह केला. हे तिच्या पित्याला म्हणजेच दक्षराजाला आवडले नाही. एका यज्ञात दक्षाने शंकराचा अपमान केला. हे सहन न झाल्याने सतीने यज्ञामध्ये उडी मारून आत्मदहन केले. तेव्हा क्रोधित होऊन शंकराने वीरभद्राला दक्षाचे डोके उडवण्यास सांगितले. सतीच्या विरहाने कोपलेला तो महादेव कोपेश्वर मग त्याची समजूत काढण्यासाठी श्री विष्णू येथे आले. त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिर स्थापत्य शैलीचा एक उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर तारकाकृती आहे. या मंदिराचे खरे वैशिष्ट्य ते म्हणजे त्याच्या रचनेमध्येच आहे. एका मोठ्या अखंड शिळेवर 48 खांबांच्या आधाराने गोल छत उभे केले आहे. याच उघड्या छताला स्वर्गमंडप असे म्हटले जाते. स्वर्गमंडपाचे हे उघडे छत होम हवनाच्या संविधानचे दूर जाण्यासाठी ठेवले आहे. आपले मित्र ओमकार तोडकर यांचे खास मित्र असलेले तुषार कोडळीकर यांनी या विषयावरती खास अभ्यास केला आहे. ऑनलाईन वेब पोर्टल्सवरती त्यांनी चंद्राच्या मार्गाचा अभ्यास केला. स्वर्गमंडपाच्या वर्तुळाकार झरोक्यामधून जमिनीवर चंद्राचा वर्तुळाकार कवडसा पडतो. हा चंद्रप्रकाशाचा वर्तुळाकार कवडसा जमिनीवरच्या वर्तुळाकार दगडाशी अगदी बेमालूम जुळून येतो. हे शक्य होते जेव्हा चंद्र स्वर्गमंडपाच्या बरोबर मधोमध येतो. हा प्रकार वर्षातून एकदाच त्रिपुरारी पौर्णिमेला होतो. या सगळ्या माहितीबद्दल आणि या सुंदर फोटोजबद्दल तुषारदादा तुमचे खूप खूप आभार. या स्वर्गमंडपाला यज्ञमंडप असेही म्हणतात. यज्ञमंडपाच्या गोलाकार छताखाली 9 ग्रहांच्या 9 कलाकृती अतिशय विलोभनीय आहेत. प्रत्येक खांबांमधील कोरीव काम बघतच राहावं असंच वाटतं. स्वर्गमंडपाच्या नंतर येतो तो म्हणजे सभामंडप, जो की दगडी खांबावर उभा आहे. पुढे गर्भगृहाचा भाग हा जय आणि विजय या दोन द्वारपालांनी सजलेला आहे. सध्या मात्र त्यातील एकच द्वारपाल शिल्लक आहे. मंदिराच्या गर्भगृहात सुद्धा अप्रतिम अशी कलाकुसर आहे, जे की पाहताना डोळ्याचे पारणे फिटल्याशिवाय राहत नाही. परंतु उजेड नसल्याकारणाने स्पष्टपणे ते दिसत नाही.
गर्भगृहातील तांबूस रंगाचे शिवलिंग दक्षिणाभिमुख आहे. कुठल्याही पुरातन मंदिराला भेट दिल्यावर तिथे जर आपण बारकाईने निरीक्षण केले तर आपल्याला नवनवीन गोष्टी पाहायला मिळतात. प्रत्येकाने आपल्या मर्यादा ओळखूनच अधिकार गाजवावा. तसेच मित्राचा योग्य सल्ला न ऐकल्यावरती प्रसंगी आपल्या जीवावर देखील बीतू शकते. अशा आशयाची माहिती या शिल्पामधून दिली आहे. मंदिराच्या परिसरामध्ये एक शिलालेख देखील आहे ज्यावर गाय, वासरू, तलवार, शंख अशा गोष्टी आहेत. यावश्चंद्र दिवाकरो असा उल्लेख देखील आहे. मंदिर कोणी बांधलं याचा उल्लेख नाही आहे. इथे मिरजेचा उल्लेख मिरिंज देश आणि गुरुंद्वारचा कुडल दामवार, कुडल म्हणजे संगम, संगमावरचं गाव. या संगमांदरम्यानची भूमी कोपेश्वर देवाला अंगभोग, रंगभोग आणि पूजाभोग या विधींसाठी दान केली असा उल्लेख आहे. मित्रांनो, प्रदक्षिणा मार्गावरील गजपट्टीमध्ये तब्बल 92 हत्ती आहेत. उंच टाचांची पादत्राणे घालून उभी टाकलेली ही विषकन्या, ज्याला आपण हल्ली हाय हिल्स सँडल्स म्हणतो, मांडीभोवती नाग आणि कशी दिमाखात उभी आहे पहा ही विषकन्या. अलंकारांनी नखशिखांत मढलेल्या कमनीय बांध्यांच्या विलक्षण डौलदार गायन, वादन, नृत्य, शिकार सर्वांमध्ये पारंगत असलेल्या या अप्सरा म्हणजे कोपेश्वर मंदिराचा एक वैभव आहे. इथे व्याल पट्टिका देखील आहेत. व्याल म्हणजे काल्पनिक प्राणी, 3 किंवा 4 प्राण्यांचा एक संयोग. या खिडकीवरती असलेली फुलांची नक्षी वेगवेगळी आहे. ज्या पुलकेशी राजाचे हे मंदिर आहे त्याला इराणचा राजा खुसरो दुसरा यांनी नजराने पाठवले होते. त्याची आठवण या खिडकीवर त्याचे व्यक्तिशिल्प कोरलेले आहे. गाभाऱ्याबाहेरील हे मकरमुख बघण्यासारखे आहे, परंतु ते सध्या भग्न अवस्थेत आहे. त्याची नखे मात्र नक्कीच पाहण्यासारखे आहेत. खिद्रापूर गावामध्येच आणखीन एक सुंदर असे मंदिर आहे, जैन मंदिर. मंदिरातील या शिल्पामध्ये 24 जैन तीर्थकरांची शिल्पे कोरलेली आहेत.
मंदिराच्या बाहेर काही मैथुन शिल्पे आहेत. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येऊ देत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्ही पहिल्यांदा या चॅनलला भेट दिली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपलं नेहमीचं इतिहास वाचत राहा, इतिहास समजून घ्या, प्रगती करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.